मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 यातला थर्ड क्वेश्चन आहे, क्लासिफाय द गिव्हन पेअर ऑफ सर्ड्स ऍज लाईक ऑर अनलाईक सर्ड्स. लाईक म्हणजे सारखे, अनलाईक म्हणजे वेगळे. आता हे दिसताना असं वाटतं की बहुतेक वेगवेगळे आहेत, पण याला आपण सिम्प्लिफाय करू. 4√18 आहे. बघायचं, 18 हे 2 पाढ्यात येतात का? पहिले येतात. 9 × 18 मग 9 स्क्वेअर रूट निघतं का? हे पण महत्वाचं आहे. तर 9 स्क्वेअर रूट आहे 3, आणि हे स्क्वेअर रूट ऑफ 2 जशास तसे. म्हणजे इथे झालं 4 × 12 12√2. ही जी संख्या आहे ना, इट इज इक्वल टू 12√2. आता 12√2 आणि 7√2 यामध्ये ऑर्डर सारखा आहे त्यांचा 2, आणि रॅडिकंट पण सारखा आहे 2. इथे लिहायचं ऑर्डर्स आर इक्वल अँड रॅडिकंट्स आर ऑल्सो इक्वल. आणि दोन्ही जर इक्वल असेल तर त्यांना आपण लाईक सर्ड म्हणू शकतो. देअरफोर 4√18 अँड 7√2 आर लाईक सर्ड्स. ओके, आता चौथं बघा. 19√12 बरोबर आहे, आणि 6√3. आता 19√12 हे 19 जशास तसे आहे. 12 ही संख्या 3 पाढ्यात येते का? तर बघा, 4√12 येते. 3 पाढ्यात 12 येतात. मग आता या 4 स्क्वेअर रूट निघतं का? 4 स्क्वेअर रूट आहे 2, आणि √3 जशास तसे. 19 × 38 √3. म्हणजे ही संख्या आपण अशी लिहिली, 38√3. आता 38√3 आणि 6√3 इथे दोघांचा ऑर्डर सेम आहे 2, आणि रॅडिकंट पण सेम आहे. असं जर असेल तर त्यांना आपण लाईक सर्ड्स म्हणतो. आर देअरफोर 38√3 अँड 6√3 आर लाईक सर्ड्स.